वर्षापूर्वी जेव्हा रिपोर्ट दिला होता चांदीवालचा, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी जेव्हा चांदीवालचा रिपोर्ट दिला होता, त्यामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की देशमुखांच्या वसुली करण्यात सांगितले नव्हते, देशमुखांना क्लीन चिट दिल्याचा संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस आलं होतं. मला आता क्लीन चिट मिळाली त्या रिपोर्टमध्ये, म्हणून सरकार तो रिपोर्ट जनतेसमोर आणत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांनी 3 वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत, त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्याला सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी करून 2 वर्षापूर्वीच तो चौकशीवाल सरकारला दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा असं मी त्यांना विनंती करतो. अनेक दिवसाचा हे नाट्य माध्यमातून आम्ही बघतो आहे, याला नाट्यच म्हणतो, त्याचा कुठला अंकच नाही आहे. असं हे नाट्य चाललेलं आहे. कधी राज्याचा गृहमंत्री सांगतो की माझ्याजवळ ऑडिओ व्हिडिओ आहे, कधी अनिल देशमुख सांगतात की माझ्याजवळ पुरावे आहेत. मला वाटतं की हा काही निकाल इथं लागणार नाही असं मला दिसत आहे, असं मला वाटतं. मुंगेरी लाल के हसीन सपने नाना पटोले बघतात. उद्या जरी निवडणुका झाल्या तरी महायुतीचं सरकार येणार आहे. आता जनतेला माहित आहे हे भंगार आले तर मोदीचं सरकारच्या योजना थांबवतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना थांबवेल, त्यामुळे भंगार महाविकास आघाडी कधी येणार नाही. डबल इंजिन सरकार.